दिला आहे क्वेस्ट फॉर आयडेंटिटी, आत्मभानाची ओळख. तो आज आपण प्रकाशित करीत आहोत. फक्त याला एक दुखरी किनारी एवढीच की आज मावशी नाही. कमलादास ही अत्यंत वादळी व्यक्तिमत्व असलेली अशी कवयित्री आहे आणि अगदी त्या उलट खरं तर मावशी. पण शांत संयमी मावशीच्या आत खूप खोल कुठतरी अगदी असंच पण न दिसणारं, न खवळणारं, न धुसफुसणारं वैचारिक वादळ असावं असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा प्रबंध म्हणजे एका वादळानं दुसऱ्या वादळाला कवित घेणे, पेलून धरणे आहे असं वाटतं. पुस्तकाचा परिचय प्रकाशनापूर्वी श्री पराध्यंकर करून देतील अशी माहिती. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय मंच, सर्व उपस्थित मान्यवर, हे पुस्तक क्वेस्ट फॉर आयडेंटिटी म्हणजे ज्या मावशीचं थिसिस आहे, 1990 साली मावशींना PhD मिळाली होती, ते थिसिसच आज पुस्तक रूपाने इथं आलेलं आहे. याला फॉरवर्ड जी आहे ती विख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांची आहे आणि याला जी याचं जे इंट्रोडक्शन आहे ते डॉक्टर रश्मी टिक्कू यांचं आहे. या थिसिसला, या प्रबंधाला जेव्हा त्यांचा रिसर्च सुरू होता तेव्हा त्यांना मार्गदर्शन जे लाभलं होतं ते डॉक्टर जयंत परांजपे यांचं लाभलं होतं. कमलादास हे अतिशय जितकं वादळी तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व पण होतं. त्या कवयित्री होत्या आणि त्यांची कविता ही वादग्रस्त होती कारण त्या कवितेवरती अनेकदा लैंगिकता, अश्लीलतेचा आरोप केला गेला होता. त्यांच्या आई ज्या होत्या त्यांनी त्यांच्यावर एक कविता केली होती, ती कविता मी तुम्हाला सांगतो. दिस ककून्स यू हॅव स्पन टू पुट टू स्लीप द वर्म्स नॉईंग ॲट युअर कोर, बट आय हॅव नो फिअर्स फॉर यू, आय हॅव नो फिअर्स फॉर यू. Your power to turn worms into butterflies, your power to turn worms into butterflies comforts me. याचा भावानुवाद, तुझ्या अंतर्मनाला कुरतडणाऱ्या कीटकांना शांत करण्यासाठी हे कोश तू विणले आहेस, पण मला तुझी काळजी वाटत नाही. कीटकांचे फुलपाखरू करण्याच्या तुझ्या सामर्थ्याने मी निश्चिंत आहे. बालमणी अम्मा ह्या त्यांच्या आईचं नाव. त्या स्वतः फार मोठ्या साहित्यिक होत्या, त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार होता, त्यांना पद्मभूषण मिळालं होतं. त्या कवयित्रीने आपल्या मुलीच्या प्रतिभेबद्दल हे लिहिलं आणि त्यांची मुलगी म्हणजे कमलादास यांचं जे सगळं लिखाण आहे, यांची सगळी वैचारिक बंडखोरीच आहे ती. आणि बंडखोरी केवळ वैचारिक पातळीवर नाही आहे, त्यांचं मुक्तपणे विचार करणे, मनस्वीपणे आचरण करणे, जसं वाटलं तसंच, जे वाटलं तसंच ते वागल्या आणि त्याचप्रमाणे ते अभिव्यक्त झाल्या. आणि ते अभिव्यक्त होत असताना त्यांना जसं दिसलं, त्या जशा अनुभवलं तसंच्या तसं जेव्हा मांडलं जातं तेव्हा ते दाहक असतं. आणि जेव्हा ते बंडखोरीच्या स्वरूपात येतं तेव्हा ते जास्ती दाहक असतं. समाजाच्या सर्व परंपरांना, रूढींना नाकारणं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांची अभिव्यक्ती पण तशीच होती. ही त्यांची अभिव्यक्ती आणि याचा अभ्यास कोणी केला तर जया मावशींनी केला. आणि जया मावशींचं व्यक्तिमत्व कसं होतं, वैचारिक बंडखोरी त्यांच्याजवळ होती पण वैचारिक बंडखोरी नंतर आचार आणि अभिव्यक्ती याच्यामध्ये बंडखोरीची दाहकता कधीही आम्हाला जाणवली नाही. आम्ही अतिशय जवळून त्यांना बघितलं, ती दाहकता कधीच नव्हती. उलट वैचारिक बंडखोरी असली तरी त्याच्यानंतर आपुलकी, प्रेम, ममत्व, माणसं जोडणे ह्या सगळ्या ज्या भावना आहेत या सगळ्या भावनांनी त्यांच्यातल्या त्या बंडखोरीवरती कायम मात केली असं मला वाटतं. तर अशी जया मावशी यांनी हा अभ्यास करावा आणि क्वेस्ट फॉर आयडेंटिटी म्हणजे कमलादास यांनी आपल्या साहित्यातून जो काही शोध घेतला आणि कमलादासांनी कोणता शोध घेतला त्याचा अभ्यास मावशींनी करावा. कुठेतरी मावशींनी पण हा आत्मभान आहे का त्यांचा, त्याचा आत्मशोध घेतलेला आहे का,
हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो आणि त्याचं त्याचा उलगडा या सगळ्या पुस्तकामध्ये होतं. आणि जसं इथं मावशींचा जो काही स्वभाव होता आणि ज्या पद्धतीची कमलादास यांची वादग्रस्त अशी अभिव्यक्ती होती, त्याच्यावर फॉरवर्ड मध्ये जे महेश एलकुंचवारांनी जे लिहिलंय ते अप्रतिम आहे. तो पॅरेग्राफ असा आहे, इट इज सरप्राइझिंग इन अ वे दॅट डॉक्टर जया शुड चूज टू राईट ऑन कमलादास. दे वेअर पोल्स अपार्ट इन एव्हरी कन्सिडरेबल वे. दास लिव्ड हर लाईफ इम्पेच्युअसली, अनकन्व्हेन्शनली, ऑफन शॉकिंग हर कंटेम्पररीज, वाइल जया केम अक्रॉस एज अ व्हेरी कन्व्हेन्शनल रिस्ट्रेंट अँड क्वायटली ग्रेशियस पर्सन ऑफ स्ट्रॉंग इमोशनल रिसोर्सेस, बट अपोजिट्स अट्रॅक्ट अँड कॉम्प्लिमेंट्स इच अदर. मे बी जया वॉज इंट्रिग्ड बाय अ फ्री स्पिरिट दॅट रिफ्यूज टू बी चेन्ड बाय कन्व्हेन्शन. हर इन्साइट्स इन टू कमला दासेस पोएट्री आर एम्पल प्रूफ ऑफ दॅट. हे महेश एलकुंचवारांनी जया मोशन बद्दल लिहिलेलं आहे त्यांच्या फॉरवर्ड मध्ये. म्हणजे हे असे वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे, पण कुठेतरी या सर्वांमध्ये या दोघांमध्ये जो वैचारिक बंडखोरीचा धागा आहे तो जुळणारा धागा आहे. म्हणूनच मावशींनी हे निवडलं. अर्थात जसं देवेंद्रांनी म्हटलं की हे इतकं काही सोपं नाही आहे, अशा पद्धतीचं ज्या गोष्टीला सहज समाज मान्यता मिळत नाही असं जे लिखाण आहे त्या लिखाणावरती PhD करणं म्हणजे 1990 साली चंद्रपूर सारख्या ठिकाणी हे इतकं सोपं नव्हतं. अर्थात सुरेश काका बोलताना म्हणाल होते की जेव्हा मावशींनी असं म्हटलं आणि बऱ्याच जणांचे जेव्हा असं आलं की बा याच्यावर कसं काय करतात, तर कोणीच करत नाही ना, मग त्याच्यावरच केलं पाहिजे. म्हणजे ही पण सुरेश काकांच्या वैचारिक बंडखोरीचाच भाग आहे, म्हणजे त्यांचे ते तसेच करतात असं नाही का, मग झालं पाहिजे. तर हे जे आणि मग हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये जो अभ्यास आहे, या अभ्यासामध्ये कमलादास यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे त्यांच्या कवितेतून. पण व्यक्तिमत्वाचा वेध घेत असताना स्त्री पुरुष संबंधांचा वेगवेगळ्या अंगाने वेध घेण्याचा प्रयत्न ज्या मावशींनी केलेला आहे तो शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक या तिन्ही अंगांनी कमलादास यांच्या कवितेचा परामर्श त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यातून कमलादास यांचे जे व्यक्तिमत्व उभे झालेलं आहे ते व्यक्तिमत्व त्यांनी तिथे मांडलेलं आहे सुरुवातीला ते ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये आणि नंतर त्यांनी जे प्रोफाईल त्याचा मांडलेलं आहे त्याच्यामध्येच ते येतं. पण सगळ्यात महत्त्वाचं जे मला या पुस्तकातलं वाटतं ते म्हणजे या कमलादास यांच्यावर जे प्रामुख्याने आरोप झाला की त्यांची कविता इरॉटिक आहे, ती अश्लील आहे, लैंगिकता त्याच्यामध्ये जास्त भरलेली आहे, याचं खंडन या मोशनने केलेलं आहे. आणि त्याचं खंडन करत असताना त्यांनी या कवितांतून जे स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक पदर आहे या कवितेचे ते उलगडून दाखवले आहेत. ज्यांनी त्यांच्या कवितेवरती असे आरोप केले होते त्याच्यावर त्यांनी इथं असं म्हटलेलं की त्यांच्या हे लक्षात नाही आलं की या कवितेमध्ये जे आध्यात्मिक पदर आहे त्या पदरांकडे या सगळ्या समीक्षकांचं दुर्लक्ष झालं आहे अशी मांडणी जया मावशींनी त्या कवितांचा आध्यात्मिक दृष्टीने परामर्श घेताना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये उदाहरणं देत असताना त्यांनी ज्या कवितांमध्ये कृष्ण याचा कृष्णाचा विचार केला आहे, कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुष या अर्थाने, म्हणजे आपल्या जीवनात येणारे जे काही पुरुष आहेत त्या पुरुषांना पूर्ण पुरुष या डायमेन्शन मध्ये किंवा या फुटपट्टीमध्ये मापायला गेलं इतकी काठिण्य पातळी वरची जर ठेवली तर कोणताही पुरुष पास होऊ शकत नाही. त्यामुळे मग ते सगळं मग तिथून मग नैराश्य येतं, विफलता पण येत आहे, त्याचा सुद्धा परामर्श या मोशनी घेतलाय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही कृष्ण भक्तीचा किंवा तो जो विचार आहे आणि राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचा विचार आहे हा डिवाईन लव आहे, हे शारीरिक प्रेमाच्या पलीकडलेलं आहे, याचा उल्लेख आणि याचं विस्तृत विवरण हे त्यांनी त्या चॅप्टरमध्ये त्या धड्यामध्ये केलेलं आहे. हे मला असं वाटतं की जास्त महत्वाचं आहे कारण त्यांच्यावर होणारी टीका एका अर्थाने इथे संपूर्णपणे खोडून निघते. आणि डॉक्टर रश्मी टिप्पू यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा याचाच उल्लेख केला आहे की त्यांची कविता इरॉटिक नाही, ती अजिबात नाही, कारण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचा पण ज्या मावशींनी उल्लेख केलेला आहे आणि हे विलक्षण आहे असं, कारण राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमामध्ये राधेचा कृष्णाच्या शरीरावर हक्क नाही, सान्निध्याचा आग्रह नाही, सान्निध्याचा आग्रह पण नाही, पण
शरीराच्या पलीकडे असलेल्या जाणीवेशी एकरूपता आहे. ही जी एकरूपता आहे हा सगळा आध्यात्मिकतेचा प्रांत आहे, हा स्पिरिच्युअलिटीचा भाग आहे. ही स्पिरिच्युअलिटी मावशींनी तिथे शोधली. मला वाटतं ही जी काही त्यांनी शोधली याच्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब पडतं. कारण आपल्या वागण्यातली रुजुता, ममत्व, प्रेम हा जो सगळा भाग आहे, हे जे सगळे सत्वगुण आहे, हा जी सत्वशीलता आहे, हा पण तोच प्रांत आहे. खलील जिब्रान यांच्याबद्दल म्हणताना ब्रॅगडन यांनी असं म्हटलंय की त्यांचं जे काही लिखाण आहे त्या लिखाणाची जी व्यापकता आहे आणि त्याची जी सामर्थ्य आहे, जे इट इज पोटेंट अँड युनिव्हर्सल, त्याच्या मागे त्यांनी असं म्हटलंय की बिकॉज इट हॅज केम फ्रॉम हिज स्पिरिच्युअल रिझर्वायर. म्हणजे स्पिरिच्युअल रिझर्वायर असल्यामुळे खलील जिब्रान असे लिहू शकले. मला असं वाटतं की मावशीच्या अंतरंगामध्ये जो काही हा सत्वगुणांचा आणि सत्वशीलतेचा प्रांत होता आणि तो विचार होता, त्या अनुषंगाने त्यांनी या कवित्रीचं असं आकलन केलं आणि मूल्यमापन केलं की जिच्यावर सर्वांचा आरोप असा आहे की ती अश्लील आहे, तिने शारीरिकता आणि लैंगिकतेवर फार जास्ती भर दिला आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन मावशी असं म्हणते की नाही, त्याच्या ही कविता इरोटिक नाही, तो भाग असला पाहिजे, तो असेल मे, म्हणजे कदाचित असं असेल की ती एक शिडी आहे, पण त्या शिडीचा वापर करून शरीराच्या पलीकडे जो प्रांत आहे, तो जो आध्यात्मिकतेचा प्रांत आहे, त्या प्रांतामध्ये डोकावून पाहण्याचा त्यांचा प्रयत्न असला पाहिजे. अशा प्रकारचं जे अनालिसिस आहे ते मावशींनी या पुस्तकात केले.